हेच आहे की 35 दिवस 40 दिवस 50 दिवसाच्या आत घेतला तर त्याचा परिणाम चांगला असतो. मी 28 दिवसानंतर आम्ही डॉक्टर पाकरेचा आम्ही सर्वांनी घेतलं होतं 28 दिवसाच्या नंतर. तर 1 महिन्याच्या नंतर आपल्या गावामध्ये आपल्या परिवाराचे शेजारी पाजारी गाववाले शेतकरी शेतमजूर गोर गरीब या सर्वांना सेकंड डोस देण्यासाठी निमंत्रित करा. एकदा सेकंड डोस घेतला मग कोणतीही लाट येऊ कोणताही कशीही येऊ त्याचा मुकाबला करू शकतो. जसं मी 2014 मध्ये लोक म्हणले लाट आहे लाट आहे केलं मी मुकाबला लाटचा मी का शिवाजी महाराज नाही केला पक्षाची लाट नाही होती मी पण ती लाट आली होती 14 ला मी त्याचाही सामना केला. मग 19 मध्ये गेलो लोक म्हणले आता तर मेला शिवसेना आणि जिथं जमती अशी कशी जमत नाही जमली अरे बऱ्यापैकी बाप्पा महिला भगिनी बहिणी आम्हाला बिलकुल झेंडा भगवा आता कोणी बोलत नाही लांडा मांडा गुंडा भगवत घेतात काय बोलते तुम्ही बस सोपा शब्द कामाचं मूल्य आपण करायचंच नाही भगवा छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादी पार्टी 288 मध्ये एकटा म्हणजे तोही लफडा नाही जास्त मुसलमान आले तर घटना बदलून देते. एक एक गोष्टी मी विचारपूर्वक केल्या. लोक म्हणले नाही साहेब हे झालं मला काही साहेब नाही याच्यामधले अनेक लोक रातभर यायचे 3 बाय 3 तन किती बसत इतके लोक आले निवडून येणार आहे हे असतं का मी निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. इथे कमीत कमी 200 लोक असे ती हिंमत ठप व्हायची एखादा व्हॉट्सअप पाहायचा एखादा व्हॉट्सअप पाहायचं. एक दिवस रात्री नेलं चला मी म्हणलं ते धोत्र्याला मी गेलो धोत्र्याला ती मोजून दाखवली इतके बाय किती लोक मारतात तर जास्तीत जास्त 2300 लोक पुरे मान्याची जागा पुरी 2300 लोक 25,000 आले म्हणे. मी म्हणलं सल्यावर तू माझे दोस्त आहे की दुश्मन अरे मारी तुला कंपन्यात मी घेतो मदबी देऊ नका आणि बापला प्रचार मी करू नका मदबी निवडून येणार. लगेच लोक आले खप 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 धोत्र्याचे लोक असे झालं विचारा ज्या नारियल फोडलं तिथे मला 85% फक्त मत एक बी मुसलमानचं मत नाही दिलं पण किती मिळाले 85%. त्या धोत्र्या पवित्र सिद्धेश्वर महाराजांनी सांगितलं माझ्या नावाने 30-40 वर्षापासून धंदा करू लागले कवडीचा फायदा नाही 70 चांगला आहे चला तिला महाराज 70 ला आशीर्वाद चला 70 फाटका तुटका काय होती मुंबईला तिथे चरबी गुरमीवाले होते नागरावर वखरावर. असे इमानदार मॅनेजर सुधाकर बनकर इमानदार यासाठी सांगू लागलो की गेल्या 1.5 महिन्यापासून त्यांनी काहीच घेतलं नाही. खरं माझ्या परिवाराचा सदस्य आहे. मी एक दिवस गेलो घरामध्ये होता बाहेर सांगू लागलो नाहीये अमोलजी गाडेकर सेल्स मॅनेजर स्वप्निल पारवे अकाउंटंट कृष्णाजी बडक गोडाऊन मॅनेजर सचिनजी मस्के बालाजी गाडेकर भगवानजी सोन्ने कृष्णाजी गव्हाणे गोपालजी गाडेकर जाफराबादहून आलेले आदरणीय प्रमोदजी आदरणीय विनोद जाधव सर्व सरपंच उपसरपंच म्हणजे सर्वांचे सर्व सरपंच इतके पुढारी तुम्ही इतके आणले का कोणाचे नावं घ्यायचे आणि कोणाचे नाही घ्यायचे. औरंगाबाद तालुका संघटनेचे अध्यक्ष उकिरडे उकिरडे नाना नाना जे नाव मला नाही घेणार मला म्हणतो नाना हा तो म्हणून मी परमोद पाटीलच बोललो परंतु ज्या वाट रस्त्याला नाही जायचं त्या रस्त्याला मला पाठव किती अडचण आहे. ही श्रीरंग पाटलाची ट्रेनिंग आहे 26 वर्ष अगोदर मला तर खरं म्हणजे शब्द कसे एक एक तुमचे बोल खरं म्हणजे मार्गदर्शन त्याचे वडील दादांच्या बाबतीत मी इतकंच बोलल का आमच्या बँकेमध्ये एक उत्कृष्ट असे मॅनेजर म्हणून अधिकारी म्हणून बँकमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं परंतु असा एक शब्दही कधी चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा बँकेचे जे काही MD असतात त्यांना कधीही बोलायची पाळी आली नाही.
असे एक आगळा वेगळा खरं म्हणजे त्यांच्या वडिलांच्या बाबतीत मी हेच बोलल की त्यांच्या वडिलांचा आशीर्वाद मी आजही सांगतो की आमच्या या व्यापार पेठमध्ये कोणीही अकाउंट सेक्शनमध्ये दादासारखं काम करू शकत नाही. खरं बोलतो तुम्हाला उत्कृष्ट असा सी ए कोणी करू शकत अशा पद्धतीने त्याचे वडील व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये त्यांना त्यांच्या आईच्या बद्दल खरं म्हणजे प्रमोद पाटील तुम्ही जे बोलले हे खरं आहे. आई वडील जेव्हापर्यंत राहतात त्यापर्यंत बाहेर गेलो तर कुलप कुंजी लावून जाण्याची आवश्यकता राहत नाही. एकदा आई वडील आपले वयवृद्ध आपल्या त्या क्रांतीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ज्यांनी ज्यांनी क्रांती केली ते खरे क्रांतिकारक नाही. पहिले इकडे होते पहिले इकडे आहे तो आला आमच्या विरुद्ध टक 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 करायचा. मी म्हणलं बापू आम्ही गोम आहे गोमची एखादी पाय लंगड धिंगड झालं तर त्याला काही फरक पडते चालते पण तुमचं कधी लंगड झालं. खरं मी बोललो बापूला विचारलं एक 20 वर्ष अगोदर 20-21 वर्ष झाले नवीन नवीन होता तरुण होता बापू 20 वर्ष अगोदर आणि मी त्याला हेही बोललो का मी तुम्हाला जे मदत करतो तुम्हाला जे मानतो हे तुमच्या बापाचे उपकार या तालुक्यामध्ये बँकिंग व्यवहार व्यापारमध्ये आम्हाला अनेक वर्ष हे महामानव समोर बसलेले त्यांच्यामुळं मी तुम्हाला अनेक वेळेस मदत केली. तुम्ही आमचे विरोधी बी होते तरी मदत करण्यामध्ये मी कुठेही कमी पडलो सत्य बोलतो. मी जे बोलू लागलो त्यांच्या वडिला समोर बोलू लागलो त्या माणसानी मला मी पहिल्यांदा ज्यावेळेस निवडून गेलो म्हणे 17 निवडून येईल 99 मी थोड्याशा मदाने पडलो दुसऱ्या वेळेस सांगितलं आता तर पडणारच नाही निवडूनच येतो म्हणे आला दुसऱ्यांदा आला तिसऱ्यांदा आला चौथ्यांदा आलो विधान परिषदेपासून तो विधानसभेपर्यंत 4 वेळेस निवडून आलो 4 वेळेस यांच्या अक्षराची लिहिलेली चिठ्ठी आहे. नाही बापू तर नंतर तर माझा मुख्य प्रचारकच झाला फायनान्सर. तुमचा जो माल आहे मग इकडे सत्पात्री जे बोलू लागलो ते लावू लागलो. आणि एक अच्छा सच्चा मित्र एक चांगला मित्र एक चांगला व्यापारी एक चांगला व्यावसायिक चांगला मदत करणारा मध्यंतरी कोरोनाच्या संकटामध्ये इतके संकट आले त्याच्यावर त्याच्या गावाच्या पेशंटपासून तर घरामध्येही सर्व पेशंट त्याच्या मिसेस म्हणजे मी काय बोलतो तुम्हाला इतकी अडचण होते इतका संकट भयानक परंतु हिंमत हारलेली त्याने. पैसा फार आहे काय करणार तुम्ही दवा गोळ्या इंजेक्शन रेमडेसिवीर आणि आय सी ओ नंतर व्हेंटिलेटर हे इतके सोपे काम नव्हते. आम्ही रातभर तेच करायचो मी आणि माझे सर्व इथे असलेले कमीत कमी 100-200 माझ्या ज्या ओळखीचे आहेत त्यांनी मला फोन केला आणि आम्ही रात्रंदिवस खारीचा वाटा का होत नाही गरीबाला रात्र बेरात्री फलक त्यांनी लगेच जामनेरची बी आणले त्याचे पावणे भोकरदनचे बी आणले त्यालाही दिलं भेट करून दिलं काय जे काही आहे. खरं बोलतो मी तो आशीर्वाद असा आहे का न दिसणारा आशीर्वाद आहे. एखाद्याच्या लग्नाला मदत करणं एखाद्याच्या सुखामध्ये एखाद्या दुःखामध्ये एखाद्याला मेडिकल फॅसिलिटीज एखाद्या शेतकऱ्याला बी बियाणे उधार देऊन त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या विश्वासाला पात्र राहणे हे फार अवघड गोष्टी आहेत. क्रांती कृषी सेवा केंद्र च्या नवीन वास्तूमध्ये स्थलांतर झाल्यानंतर अनेक दिवसापासून याची प्रतीक्षा होती की कधी दुकानाचं उद्घाटन होतं. सारे व्यापारी अधिकारी कर्मचारी कंपन्याचे मॅनेजर सुसज्ज दुकान बनलेलं आहे पण बापू शिफ्ट का होत नाही त्याला औचित्य साधायचं होतं का हे दसऱ्याचा शुभ दिवस 25 वर्ष अगोदर त्यांच्या वडिलांनी एक छोटी दुकान स्थापना केली आणि त्याच्यामध्ये जी क्रांती त्यांनी केली ही बी क्रांतीच आहे. जशी आम्ही राजकारणामध्ये क्रांती केली तशी व्यवहारामध्ये आणि व्यवसायामध्ये क्रांती करण्यासाठी ज्यांनी मदत केली ते आदरणीय प्रमोद पाटील चेअरमन पाटील बायोटेक त्यांचे जुने सहकारी जुने मार्गदर्शक आदरणीय श्रीरंग पाटील साडवे नवीन मी आहे आमचे मित्र शिवाजी महाराज पात्रीकर खरं म्हणजे अनेक दिवसानंतर
आमचे जुने सहकारी थोरात साहेब पण आलेले आहेत, डॉक्टर पाखरे साहेब नगराध्यक्ष आदरणीय निकमताई, अब्दुल समीर आमेर, दुर्गाताई पवार, दुर्गीतजी जयसवाल, अर्जुन पाटील गाडे, आदरणीय नंदकुमारजी सहारे, नवनाथजी दौड़, संजयजी जामकर, किशोरजी अग्रवाल, राजेंद्रजी ठोंबरे, आत्माराम सेठ पाटील, बापू पाटील, त्यांचे आमच्या नगरपालिकेच्या नगरसेविका शकुंतलाताई बनसोड, कैलासजी जाधव, विशालजी जाधव, आदरणीय विठ्ठलजी सपकाळ, शंकररावजी खांडवे, प्रशांतजी सिरसागर, सुधाकर पाटील, नंतर नंतर लिहिलेलं आहे वरुड, वरुड मध्ये येतो आणि तो नाव सांगतो, त्या वरुड पिंपरीचा आशिषजी भगवान, सतीशजी ताटे, सुदर्शनजी अग्रवाल, दोन्ही अग्रवाल, राजीवजी गौर, मनोजजी झवर, गणेशजी दोरमारे, सलीम मामू, डॉक्टर जलवान साहेब, वराडे मामा, विनोदजी भोजवानी, रितेशजी पहाडे, नवीन जागेमध्ये स्थलांतर आणि प्रवेश सोहळा निमित्त महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुलजी सत्तार साहेब, तसेच आमचे प्रेरणास्थान आदरणीय पाटील वराडे आणि ज्यांनी या व्यवहारामध्ये मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा त्यांना वाखाणा जोगा आहे आणि त्यांच्या या 26 वर्षामध्ये बरेच लोक त्यांच्यापेक्षा जास्तीचे दिवस धंद्यामध्ये झाले आहेत. मी सुद्धा त्यांच्या व्यवसायामध्ये, मला सुद्धा जवळजवळ 40 वर्षाचा व्यवसाय माझा आहे, परंतु त्यांच्या एवढं काम, त्यांच्या एवढं कार्य, त्यांच्या एवढं कौतुक करण्याचं नशीब माझ्या या व्यवसायामध्ये माझ्या नशिबी लाभलं नाही. परंतु त्यांचा त्यांच्या कमी वयामध्ये 50 वर्षाच्या 60 वर्षाच्या व्यवसाय करणाऱ्या ज्या उद्योजकांना सुद्धा त्यांनी मागं टाकण्याचं काम केलं, म्हणून त्यांचा या प्रसंगी खऱ्या अर्थानं आपण कौतुक केलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची सेवा त्यांनी शेतकऱ्याची फसगत केली, फसवणूक केली किंवा शेतकऱ्याला लुबाडण्याचं काम केलं अशा प्रकारची वाच्यता किंवा साधी कुणी तक्रार सुद्धा केलेली नाही. अशाच प्रकारचं भविष्य त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या माध्यमातून, या क्रांती कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून ते आहे तोपर्यंत ते व्यवसाय करतील. परंतु भविष्यामध्ये त्यांचे जे माणूस त्याच्या अंत्यविधीला गेलो होतो आणि त्याच्या अंत्यविधीला झाल्यानंतर मी लेट आलो, त्याबद्दल आपली माफी मागतो. तुम्हाला सिमरी सेठ, त्यानंतर आमचे गॉडफादर पाटील बॉटेकचे संस्थापक प्रमोद नाना, तसेच सर्व कंपनीचे प्रतिनिधी, अधिकारी, सर्व व्यासपीठावरील मान्यवर यांनी आपला वेळात वेळ काढून या आमच्या प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आम्ही क्रांती परिवारातर्फे सर्व मान्यवरांचे